मला 78-95 आणि 2004 आमदार करण्यामध्ये सरकारी निमसरकारी आणि कामगारांचा मोठा सहभाग आहे. त्यांनी सहभाग नोंदवला नसता तर मी आमदार झालो नसतो. म्हणून माझी नैतिक जबाबदारी आहे. माझ्या पेन्शनमधून 1,01,000 रुपये त्यांना दिलेला आहे. मी आज तुमच्यापुढं अशी मागणी करत आहे, राज्याचे मुख्यमंत्री, राज्याचे उपमुख्यमंत्री, एकूण आपल्या राज्यामध्ये 775 माजी आमदार, त्यांचे वारसदार यांना दर वर्षाला 70 कोटी, महिन्याला 50,000, 60-70 लाख, 25 लाख, 1,50,000 पर्यंत दिलं जातं. तर या अधिवेशनामध्ये माजी आमदाराचं पेन्शन 0 करा अशी माझी ऐतिहासिक मागणी आहे. त्या जोडीला माझी दुसरी मागणी आहे. आज आपल्या राज्यामध्ये 288 आमदार, 78 विधान परिषदेचे आमदार यांना सगळे भत्ते मिळून महिन्याला 2,50,000 रुपये. मला हे सांगा, सर्वे आला 90% लोकप्रतिनिधी हे कोट्याधीश आहेत, त्यांना मानधनाची काय गरज आहे, विमान प्रवासाची काय गरज आहे, रेल्वेच्या प्रवासाची काय गरज आहे, त्यांच्या गाड्यावर व्याज माफ, त्यांना पाहिजेल त्या सवलती. म्हणून आज मी मागणी करत आहे सरकारकडे, ताबडतोबीनं 50% त्यांच्या वेतनामध्ये कपात करा. वर्षाला जे 200 कोटी रुपये खर्च होतात त्यातले 100 कोटी वाचतील आणि त्या पद्धतीनं राज्यातल्या 18 लाख लोकाला तुम्हाला जुनं पेन्शन दिल्याशिवाय गत्यंतर नाही. नाही दिलात तुम्हाला खुर्चीवरून खाली खेचल्याशिवाय कामगार गप्प बसणार नाही. तुम्हाला मुंबई ही कुबऱ्याची नगरी आहे, या नगरीमध्ये 50,000 कोटी जमा करणं अशक्य आहे. अरे माझ्या हातात बजेट द्या, एका आठवड्यामध्ये 50,000 कोटी जमा करून दाखवतो, सगळ्याला पेन्शनची तरतूद होईल. कसली चेष्टा करता लोकांची.